नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अतिवृष्टीमुळे घर कोसळून 3 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पलस ग्रामपंचायत हद्दीत राहणारे रोहिदास घासे यांचे घर कोसळले. यामध्ये घराच्या छताचा भाग 9 वर्षीय रिद्धी घासे आणि 3 वर्षीय रियांश घासे याच्या अंगावर पडले. यामध्ये रियांश हा गंभीर जखमी झाला आहे. शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना पुढील उपचारासाठी पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर घर तिरंगा मोहीम घराघरात पोहोचली असून देशभरात आजपासून 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी झेंडा फडकवण्यात येणार आहे. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियानाच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान 10वीच्या परीक्षेत 80% जास्त गुण मिळवणाऱ्या 25 गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपचे 400 अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुरुडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी फिलिपाईन्स देशातून आलेली बोट अलिबागजवळील नवगाव येथील समुद्रातील खडकात अडकली. एक भारतीय आणि 4 परदेशी नागरिक घेऊन निघालेली ही बोट दुबई येथून कोचीन मालदीव मार्गे मुंबईत आली होती. या बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती रेवस बंदरात उभी होती. बिघाड दुरुस्त करून पुन्हा सर्वजण पुढील प्रवासाला निघाले, मात्र समुद्र खवळलेला असल्याने बोट भरकटली. पुढील धोका लक्षात घेत कप्तानने बंदराजवळ बोट नांगरून ठेवली, पण ही बोट सरकत नवगावजवळ एका खडकावर आपटल्यामुळे तिला छिद्र पडले, त्यामुळे बोटीत पाणी शिरले. परिणामी बोटीच्या सोलर पॅनलच्या बॅटरीना अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून बोटीतील प्रवाशांनी संबंधित अधिकारी यांना मदतीसाठी संपर्क केला. त्यानंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने बोटीतील 5 जणांना शुक्रवारी सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट यांच्या वतीने येत्या सोमवारी तिरंगा एकता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 9:30 भाजपच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयापासून तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे. ही सायकल रॅली 5 किलोमीटर अंतराची आहे. यावेळी देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. तसेच रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलस्वारास मोफत टी शर्ट देण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. तसेच अधिक माहिती आणि सहभागासाठी रोहित जगताप, आदित्य जोशी किंवा देवांशू प्रभाळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पनवेल तालुक्यातील गव्हाणकोपर येथे रायगड जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत तयार झाली असून या इमारतीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या शाळेसाठी आणि मैदानासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत आणि महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा अनुसया घरत यांनी जागा दिली. त्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक जयंत म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भुईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर खरत यांनी शाळेसाठी 25,000 रुपयांची आर्थिक मदत केली असून मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
त्यासाठी संबंधित ठिकाणी तत्काळ आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी शुक्रवारी केली. श्री मदान यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक MG म्हात्रे तसेच विद्यालयाचे चेअरमन सीताराम नागवा यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सोन्याच्या नारळाच्या प्रतिकृतीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर करंजा धक्का येथील पारंपरिक कोळी नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाला मदत करणाऱ्या आणि विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देण्यात आले. शेवटी नारळ सागरला अर्पण करण्यात आला. पनवेल तालुक्यातील तळोजा मजकूर गावातील एका दुकानाला भीषण आग लागली. आगीमध्ये सामान सहित संपूर्ण दुकान जळून खाक झाले. तळोजा मजकूर येथे 70 ते 80 वर्षापूर्वीच्या जुन्या ठेवणीतील सागवानी घरामध्ये हे दुकान होते. शुक्रवारी रात्री दुकानात अचानक आग लागली. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र लाकडी सामान जास्त असल्याने आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. तातडीने अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र तोपर्यंत दुकानातील सामान पूर्णतः जळून भस्मसात झाले. याबाबत तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जबाब नोंदवून घेतला आहे मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजले नाही. कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीने स्वराज्य भूमी कोकण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेअंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व महानायकांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांना कृतज्ञता व्यक्त करणे आणि जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शेडोन या गावी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी संजय यादवराव भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर सरपंच साधना कातकरी प्रितेश मुकादम उपसरपंच रेश्मा वाजेकर माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर विजय भोपी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जनार्दन फकट शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यात येत आहे. संस्थेच्या गव्हाण विभागातील मोरूनारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज अटल टिकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी त्यांनी नवीन आधुनिक जग घडत असताना अटल टिकरिंगची धारणा महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले. या लॅबच्या उद्घाटनावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व्हाईस चेअरमन YT देशमुख सचिव सिद्धेश्वर गडदे सहसचिव भाऊसाहेब थोरात मुख्याध्यापिका साधना डोईफोडे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या 5वीतील उद्योपन विश्वास या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी 2200 विद्यार्थ्यांमधून उद्दीपन विश्वास यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी उद्योपनाचे विशेष कौतुक केले आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख सचिव डॉ सिद्धेश्वर गडदे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ आणि चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक आणि भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कधी थांबणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाली शहरात मुळात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प नाही. तसेच तब्बल 27 कोटींची शुद्ध पाणी योजना देखील लाल फितीत अडकलेली आहे. परिणामी भाविक आणि नागरिकांना नाईलाजाने हे प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करून हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी पाली शहरातील नागरिक करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी पडखे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच कृष्णा पाटील, गजानन पाटील, दिलीप भोईर, पांडुरंग भोईर, नामदेव भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.